सगळ्यात महत्वाचं क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना काय बोलताय? मुळात राजपूतला तुम्ही एवढे नाड राजपूतचे का चालू आहेत? राजपूत नावाचा एक्साईज अधिकारी जेव्हापासून पुण्यात आहे, पुण्यातली सगळी सुव्यवस्था बिघडलेली आहे, पुण्यातल्या सगळ्या बारवर काय चालू आहे काय नाही वेगळं सांगायची गरज नाही. हा एक्साईज अधिकारी राजपूत हा एक्साईज खात्याचा एवढा लाडका अधिकारी का आहे? का त्याला पाठीशी घातलं जातं? चालू आहे ते झाले की देतो तुम्हाला देसाईशी. हा राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला का पाठीशी घातलं जातंय? काय साठ लोटा आहे सरकारचा आणि राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचं? बिलकुल कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचं साठ लोटो असल्याचं काही कारण नाही. मग राजपूतला सस्पेंड करा ना. किती वेळा किती पुराणे द्यायची आम्ही तुम्हाला राजपूतचे? काय मग किती पुराणे द्यायची तुम्हाला? या प्रकरणात राजपूतला सस्पेंड केलं जात नाही अजूनही. या व्हिडिओची सत्यता तपासावी लागेल. हा व्हिडिओ कुठल्या परिसरामधला आहे, तिथं कधी चेकिंग केलेलं होतं, आमची फ्लाइंग स्क्वॉडची टीम येऊन गेल्यानंतर हा प्रकार घडलाय का फ्लाइंग स्क्वॉडची टीम यायच्या अगोदर घडलाय? तिथले सगळे सीसीटीव्ही समोर आल्याशिवाय आपल्याला नेमकं दोषी कोण आहे येणार नाही. आपल्याला सगळ्या प्रकरणाची विभागीय उपायुक्तामार्फत तातडीनं चौकशी करून जो कोणी या चौकशीमध्ये दोषी आढळेल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पण शंभूराजजी, काही वेळापूर्वी ज्या वेळेला रवींद्र धंगेकरांनी म्हटलेलं होतं, त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेला होता की अधिकाऱ्यांबाबत अधिकारी जे आहेत ते वसुली तुमच्यासाठी करतात, असा त्यांनी गंभीर आरोप तुमच्यावर केलाय. मी त्यांना मागं सुद्धा सांगितलं होतं, त्यांच्यावरती अधिवेशन काळामध्ये मी हक्कभंगाचा प्रस्ताव देणार आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी कधी कुणाकडनं कुणासाठी कसे पैसे गोळा केले याचे पुरावे आमदार श्री धनगेकरांनी द्यावेत. यामध्ये तीन मात्र सुद्धा जर माझा संबंध मंत्री महोदयांना आम्हाला नम्रपणे सांगावं लागेल की तुम्ही कुशाल हक्कभंगाला अब्रू नुकसानीचे दावे ठोका सगळं करा, पण आम्ही वारंवार जी एक गोष्ट म्हणतोय ती तुम्ही वारंवार नजरेआड का करताय जाणीवपूर्वक? राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे नाव घेऊन आम्ही बोलतोय वारंवार. या राजपूतला वाचवण्याचा का प्रयत्न होतोय? राजपूत तुमचा जुना बालमित्र आहे, वर्गमित्र आहे, एका गावचे तुम्ही आहात, तुमचे आणि त्यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत, म्हणून राजपूतला वाचवताय का तुम्ही? का राजपूतवर कारवाई होत नाही? आमचा मुद्दा राजपूतवर आहे. मला सांगितलं पाहिजे कुणी माझा वर्गमित्र नाही, कुणी माझा बालमित्र नाही, कुणी माझा गाववाला नाही राजकोट. मी स्पष्ट सांगतो, पण एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापूर्वी राजपूतला वाचवतो कोण? राजपूतवर कुणाची मेहर नजर आहे? एवढा करप्ट अधिकारी असून सुद्धा पुण्यात एवढा भ्रष्ट संस्कृत राजपूत.